विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू उतरील पारू भव नदीचा। सर्व विठ्ठल भक्त श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा आज बारावा अभंग नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे या कळे कळे करतळी वळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती मनात भाव असेल तर माणसाला त्याच्या अंतिम ध्येयाची प्राप्ती होते पण भाव नसताना केलेल्या तीर्थयात्रा आणि व्रतवैकल्यही निष्फळ ठरतात या अभंगात वापरलेला भाव हा शब्द म्हणजे मी देवाचं रूप आहे आणि देव मीचं स्वरूप आहे हा मी आणि देव यांचा जो संबंध आहे तोच माऊलींनी सांगितलेला भाव आहे सूर्याची किरणं हा जसा सूर्याचा भाव आहे तसाच प्रत्येक जीव हा देवाचा भाव आहे हा भाव उमलत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्तीचं समाधान नाही त्या भावाचं बळ वाढवणं हा परमार्थाचा मार्ग पण अंतःकरणात श्रीहरीबद्दल अढळ श्रद्धा प्रेम आणि उत्कट भक्तिभाव नसेल तर कितीही तीर्थयात्रा केल्या व्रत नेम अनुष्ठान आचरली तरी ती निरर्थकच तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी वायाची उपाधी करिसी जना यातलं सिद्धी म्हणजे संसिद्धी श्रीहरी प्राप्तीला साध्य केल्याची अवस्था श्रीहरीशी अतूटपणे जोडलं जाणं श्रीहरीबद्दल वाटणारं अत्यंतिक प्रेम श्रद्धा भक्ती यामुळेच श्रीहरी आपलासा करता येतो हे होण्यासाठी सुलभ उपाय म्हणजेच नामसाधना नामस्मरण आणि संत संगती यामुळेच हा भाव निर्माण होतो दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर म्हणतात भावबळे या कळे ये रवी ना कळे करतळी वळे तैसा हरी आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा असं प्रत्येक उपासकाला वाटतं पण तो कसा साधायचा हे मात्र लक्षात येत नाही त्याची गुरुकिल्ली जणू काही ज्ञानेश्वरांनी या अभंगात दिली आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुळात परमात्मा हा आपल्यापासून कधीच दूर नसतो तो सर्वव्यापी आहे सर्वांतरभूत आहे पण तो सूक्ष्म आणि अव्यक्त असल्यामुळे प्रत्येकाच्या सनिद्ध असूनसुद्धा त्याला जाणता येत नाही आणि पाहता येत नाही मग या अगोचर परमात्म्याला पाहायचं कसं भेटायचं कसं तर आपल्याला विशेष आवडणारं विशिष्ट स्वरूप जे असेल त्या स्वरूपात परमात्म्याने सजीवपणे प्रकट व्हावं अशी इच्छा धरून अतिशय आर्तभावाने कळवळून त्याला विनवायचं म्हणजे कसं तर भेटी लागी जीवा लागली से असं पाहे दिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे भुकेलिया बाळ करी वाट पाहे परी माऊलीची तुका म्हणे मज लागली से दावी देवा। अशी हरी प्राप्तीची भूक लागायला हवी श्रीहरी भेटण्यासाठी हा निधी दृढ स्थिर भावी आणि अतिशय आर्त जीवनव्यापी होण्यासाठी भक्ताने खंड न पडता नामजप भजन संकीर्तन ध्यान हे सतत करत राहायला हवं क्षणभर जरी मनात वेगळा विचार आला तरी चिंतनातली एकतानता बिघडते नष्ट होते त्यामुळे जीव त्या श्रीहरीसाठी कासावीस झाला पाहिजे परम व्याकुळ झाला पाहिजे असं घडलं की अशुभ विचार आणि वासनांच्या वृत्तीप्रवृत्तींचा विलय होतो मन शांत आणि प्रसन्न होतं चित्त निर्मळ आणि स्थिर होतं बुद्धी सम आणि तत्वदर्शी होते वैराग्यभाव जागतो भक्तिभावना वृद्धिंगत होते जीवनात सात्विकता येते साक्षात्कार लाभण्याची पात्रता येते सर्वस्वी निराकार अतिंद्रिय परमात्म्याला इंद्रियांच्या कक्षेत पाहणं म्हणजे सगुण साक्षात्कार ही गोष्ट अनन्य भक्तियोगाने साधता येते अन्यथा हे अशक्य आहे सापडे हा देव भाविकांचे हाती शहाणे मरती तरी नाही नाही असं संत तुकारामांनी म्हटलंय साक्षात्कारी सिद्ध सांगतात की साक्षात्कार प्रसंगी परमात्म्याचं मूर्त स्वरूप अगदी अल्पकाळ दिसतं म्हणजे तो लाभ तेवढाच असतो का तर तसं नाही त्यासाठी ज्ञानेश्वर आपल्याला एक उदाहरण देऊन सांगतात की जसा आवळा आपल्या तळ हातात घेतल्यावर मुठीत घट्ट धरता येतो आणि मग आपल्यापाशीच तो राहतो तसंच एकदा आपल्या भक्तीमुळे आपल्या भावभक्तीमुळे आपण श्रीहरीला धरून ठेवलं की तो आपल्यापाशीच म्हणजे त्या भक्तापाशीच राहतो आणि सदैव चैतन्य भावाने राहतो करतळी या वळे तैसा हरी रत्नासवे जैसी दीप्ती अरुणा सवे जैसी गभस्ती भक्तिपाशिमी मी श्रीपती ऐसे निश्चित उद्धवा असं एकनाथी भागवतात भगवंत म्हणतात भगवंत उद्धवाला सांगतात तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्नपरोपरी साधन तैसे पारा जर जमिनीवर सांडला तर तो चिमटीत उचलून घेता येत नाही त्या पाऱ्याच्या लहान गोळ्या सगळीकडे पसरतात तसंच श्रीहरी सगळीकडेच आहे पण यज्ञ व्रत नवस यात्रा उपासतापास अशा खटपटी करून त्या हरीला पकडता येत नाही त्याला प्राप्त करून घेता येत नाही पण अकृत्रिम अशा प्रेमभक्तीने मात्र त्या श्रीहरीला घट्ट धरून ठेवता येतं भावाविना देवाच्या प्राप्तीसाठी केलेली धडपड ही जमिनीवर पडलेले पाऱ्याचे कण गोळा करण्यासाठीच केलेली धडपड आहे अत्यंतिक प्रेमाने भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागल्याशिवाय ईश्वर साक्षात्कार होत नाही निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानदेवांना नामाचं नेमकं वर्म समजलं ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती चौथ्या चरणात म्हणतात ज्ञानेश्वर परमात्मा निर्गुण आहे म्हणजे तो गुणातीत आहे त्रिगुणातीत आहे आणि अनंत गुणसंपन्न आहे मात्र तो कोणत्याही भावांनी त्रिगुणांनी कधीच बद्ध होत नाही सात्विक राजस तामस हे सगळे पदार्थ जरी भगवंताच्या स्वरूपापासून उत्पन्न झालेले असले तरी त्यामध्ये तो नाहीच ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला ते सांगतात की सांगे अग्निस्तव धूम होये तिथे धूमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नो हे जरी विकारला असे मात्र हा निर्गुण असून समग्र गुणांचा ऐश्वर्याचा धाता आहे श्री ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ म्हणजे साकारलेलं परब्रह्मच किंवा अनंत गुणयुक्त पण गुणातीत स्वयं श्रीहरीच सदैव उन्मनीत असलेले पण समग्र ज्ञानाचं योग वैभवाचं भक्तीचं आणि आध्यात्मिक अनुभवाचं अथांग भांडार म्हणजे श्री निवृत्तीनाथ होते अशा निवृत्तीनाथांनी समग्र ज्ञानाचं पराभक्तीचं अध्यात्मविद्यांचं आणि उपासनेचं भांडार पूर्णपणे मला दिलं आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला संपूर्ण साधनच आहे आणि प्रापंचिक सामान्य जनांचं परमार्थ कल्याण साधावं याच हेतूने गुरु आज्ञेनुसार गुरुच्या आज्ञेनुसार मी हरिपाठाचे अभंग लिहिले आहेत नामाची गोडी लागून नामाचा अखंड जप करता करता अंतःकरणात दिव्य ज्ञानाची प्रकाश ज्योत उजळली आणि निर्गुण निराकार परमेश्वराशी तादात्म्य पावलेल्या सद्गुरूंनी ज्ञानेश्वरांना परमेश्वरी अस्तित्वाची खूणगाठ समजावून सांगितली काय तर दिधले संपूर्ण माझे हाती गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने ज्ञानेश्वर माऊलींना अशी अनुभूती झाली गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने त्यांना अशी अनुभूती झाली की भगवंताचं नाम हे केवळ शब्द किंवा ध्वनी नाही तर साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्म हे नामरूपाने संपूर्ण सगुण आहे अशा अर्थाने नाम हेच परब्रह्मरूप आहे या नामाचा अभ्यास व्हावा नामाची कास धरावी आणि अशा तऱ्हेचं भावपूर्ण जीवन प्राप्त व्हावं आपली पापं नष्ट व्हावीत आणि आपण भगवंताचं आवडतं व्हावं यासाठीच ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय रामकृष्ण हरी